कारण रामाचा जर राज्याभिषेक झाला की लिहिण्यासारखं काही उरलंच नाही, आनंदी आनंदच सगळीकडे. माझ्या जीवनामध्ये मला रामाला राजा करायला हवा, पण मी रामाला राजा न करत त्याला वनवासाला पाठवलेलं आहे. ओझ गेलं वनवासाला, त्याच्याबरोबर बलही गेलं आणि तृप्तीही गेली. ओझ्याशिवाय बल नाही, ओझ्याशिवाय तृप्ती नाही, ओझ्याबरोबर तृप्ती आणि बलं जाणारच आहेत. आणि म्हणून मला कळवं माझ्या जीवनामध्ये रामराज्य येणार कसं, ना राम ना लक्ष्मण ना सीता. त्यांच्याबरोबर भक्ती करू शकणारा भरत पण निघून गेला, त्याबरोबर त्या भक्ती संशय करणारा शत्रुघ्न पण निघून गेला. उरलं कोण? हनुमंत आलेलाच नाही तो रामाकडे दर्शन व्हाय. ती मंथरा म्हणजेच ती माया, माया माया शुद्ध अविद्या. शुद्ध विद्या वेगळी, मी मुद्दाम शुद्ध अविद्या प्रश्न म्हणतोय. अविद्या कधी शुद्ध असू शकत नाही, पण पूर्णपणे अविद्या जी आहे तीच मंथरा आहे. पूर्ण अविद्या, तिच्यापासून फक्त वाईटच निघतं. ती अविद्या म्हणजे ती माया, ती चळाचळा कापायला लावते आम्हाला. ती आमची स्वामिनी झालेली असते, ती आमची राणी झालेली असते, ती आमची मालकिणी झालेली असते. हे जर आम्हाला दूर करायचं असेल, हे जर आम्हाला दूर करायचं असेल, तर आम्हाला वनवासी रामाला राज्यावर बसवायला हवा.